पैठण तालुक्यातील रेशन दुकानदारांनी ईपॉस मशीनसह इतर विविध मागण्यांसाठी पैठण शहरामध्ये मोर्चा काढून तहसीलदारांकडे मागण्यांचं निवेदन सादर केलंय. ईपॉस मशीनचे सर्व्हर बंद असल्याने दुकानदारांसह लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने तात्काळ मशीन सर्व्हर चालू करावे, अन्यथा आम्ही सर्व मशीन शासन दरबारी जमा करू, असा इशारा देखील यावेळी दुकानदारांनी दिलाय. पाहूयात. महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष डी एन पाटील यांच्या आदेशाने पैठण येथे रेशन दुकानदारांनी हे आंदोलन केले. पैठण तालुक्यातील रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष यशवंत काळे, माजी अध्यक्ष प्रकाश निकाजे तसेच बोबडे यांच्या नेतृत्वाखाली पैठण तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. मशीनचे सर्व्हर व्यवस्थित करून देणे, दुकानदाराचे कमिशन 150 वरून 300 रुपये करणे, केवायसीचा मोबदला देण्यात यावा, यासह विविध मागण्या पैठण तालुक्यातील रेशन दुकानदार संघटनेच्या वतीनं करण्यात आल्या होत्या. तसेच पैठण तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढला होता. त्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी मिळून, सर्व दुकानदार बांधवांनी मिळून आज तहसील कार्यालयात वरिष्ठ संघटनेच्या आदेशानुसार, महाराष्ट्र राज्य फेडरेशन दुकानदार फेडरेशन यांच्या आदेशान्वये आज आम्ही मोर्चा काढून माननीय तहसीलदार साहेबांना आमच्या मागण्याचे निवेदन आम्ही आज सादर केलेले आहे. आणि ई पॉस मशीन सुद्धा आम्ही तिथे जमा करणार आहोत. त्या अनुषंगाने की आमची नंबर एकची मागणी की ती सर्व्हर जो आहे ते व्यवस्थित नीट पूर्वपदावर चालू करण्यात यावे. त्याचप्रमाणे आमचं दुकानदाराचं मिळणं होणारं कमिशन दर महिन्याच्या 5 तारखेला खात्यात जमा व्हावं. नंबर 3 आपलं जोपर्यंत मशीनचे सर्व्हर व्यवस्थित होत नाही तोपर्यंत ऑफलाईनला माल वाटण्याची परवानगी देण्यात यावी. शासनाने लाभार्थ्यांची केवायसी करायची सांगितली आहे, त्या केवायसीचा मोबदला दुकानदारांना देण्यात यावा. आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुढील महिन्यापासून रेशन दुकानदार संपावर जातील, असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. गौतम बनकर, MCN News, पैठण.